बातम्यात कोरोनाबाबतच्या रायगड जिल्ह्यामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढते. गुरुवारी दिवसभरात 1096 नवे रुग्ण सापडलेत. पनवेलबरोबर अलिबाग, पेण आणि कर्जत हे तालुके रुग्णवाढीत आघाडीवर आहे. सध्या ऍक्टिव्ह रुग्णसंख्या 3557 वर पोहोचली. त्यातच ओमायक्रॉनच्या 12 रुग्णांबरोबर डेल्टा व्हेरियंटचे 3 रुग्ण सापडले. रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड सेंटर सुरू केले. रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होते. या रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी हे कॉल सेंटर सुरू केले. या सेंटरद्वारे रुग्णांच्या हालचाली, त्यांची प्रकृती, लागणारी मदत याबाबत संपर्क साधून माहिती घेतली जाईल. मनमाडमधल्या छत्रे हायस्कूलच्या प्राथमिक विभागातल्या शिक्षिका कोरोना पॉझिटिव्ह आली. खबरदारी म्हणून शाळा प्रशासनानं प्राथमिकसह माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा 3 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. शिक्षक पॉझिटिव्ह येण्याची ही शहरातली दुसरी घटना आहे, त्यामुळे पालक आणि विद्यार्थी चिंतेत आहेत. रेल्वेच्या लोअर परळ आणि महालक्ष्मी कारखान्यांमध्ये 3 दिवसात 120 अधिक कर्मचाऱ्यांना कोरोना झालाय. 4 जानेवारीला लोअर परळ कारखान्यातल्या 62 कर्मचाऱ्यांनी आरटीपीसीआर टेस्ट केली, ती पॉझिटिव्ह आली. 5 जानेवारीला महालक्ष्मी रेल्वे कारखान्यातल्या 69 कर्मचारीही आरटीपीसीआर चाचणीत बाधित आढळले. 5 राज्यांमधल्या निवडणुका येऊ घातल्यात, पण 2 डोस घेतले नसतील तर तुम्हाला मतदान केंद्रावर प्रवेश नाकारला जाऊ शकतो. तुम्हाला मतदानाचा अधिकार बहुतेक मिळणार नाही, कारण निवडणूक आयोग आणि हेल्थ एक्सपर्टची बैठक झाली आहे, त्यात या मुद्द्यावर चर्चा झाली. लसीकरण न झालेल्यांना मतदानाचा हक्क कोरोनामुळे नाकारला जाऊ शकतो. पुण्यात आठवडाभरामध्ये शहरातल्या संसर्गाच्या दरात तिप्पट वाढ झाली आहे. कोरोना रुग्णसंख्या पुण्यात 5% वरून 15% गेली आहे. 30 डिसेंबरला पुण्यात 298 रुग्ण होते. 6 जानेवारीला शहरात 15,775 चाचण्या केल्या, त्यापैकी 2,284 रुग्णांना कोरोना झाल्याचं उघड झालंय. पुण्यात वाढत्या रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर अँटीजेन टेस्टची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सुपरस्प्रेडर ठरू शकतील अशा ठिकाणी जाऊन नागरिकांची चाचणी होणार आहे. भाजी विक्रेते दुकानांमध्ये जाऊन चाचण्या केल्या जातील. मनपानं रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यासाठी पथकं तयार केली आहेत. 5 राज्यांमधल्या निवडणुका येऊ घातल्या आहेत, पण 2 डोस घेतले नसतील तर तुम्हाला मतदान केंद्रावर प्रवेश नाकारला जाऊ शकतो. तुम्हाला मतदानाचा अधिकार मिळणार नाही, कारण निवडणूक आयोग आणि हेल्थ एक्सपर्टची बैठक झाली आहे, त्यात या मुद्द्यावर चर्चा झाली आहे. केडीएमसी क्षेत्रात 15 ते 18 वयोगटातल्या 50% मुलांचं लसीकरण झालंय. पालिका आयुक्तांनी ही माहिती दिली. 72,000 मुलांच्या लसीकरणाचं उद्दिष्ट आहे. आतापर्यंत 38,000 मुलांना पहिला डोस दिलाय. 3 जानेवारीला 22 शाळा, 4 ला 39, 5 ला 60 शाळांमध्ये लसीकरण केलंय. देशभरात अवघ्या 8 दिवसात 10,000 हून 1 लाखांचा टप्पा पार झालाय. पहिल्या लाटेत 10,000 हून 1 लाख टप्पा गाठण्यासाठी 103 दिवस लागले होते, तर दुसऱ्या लाटेमध्ये हा टप्पा गाठण्यासाठी 47 दिवस लागले होते. मात्र तिसऱ्या लाटेत हा टप्पा अवघ्या 8 दिवसात पार झालाय. ओमायक्रॉनमुळे रुग्णसंख्येचे आकडे वेगानं वाढत असले तरी बहुतांश रुग्ण लक्षणं विरहित आहेत. तसंच लक्षणं असलेल्या रुग्णांमध्येही आजाराचं स्वरूप सौम्य आहे. घशाच्या संसर्गाचं प्रमाण अधिक आहे. हा विषाणू फुफ्फुसावर फारसा आघात करत नाही, त्यामुळे प्राणवायूची गरजही तुलनेनं फार कमी आहे. त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही असं तज्ज्ञ म्हणतात. प्रसिद्ध वाळू शिल्प कलाकार सुदर्शन पटनाईक यांनी पुरी इथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनजागृती करणारं वाळू शिल्प साकारलंय. मास्क वापरा, कोरोनाचे नियम पाळा असा संदेश या शिल्पाद्वारे दिलाय, तर लस घेण्याचं आवाहनही त्यांनी शिल्पातून केलं आहे. कोरोना आणि ओमायक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता हा संदेश पर्यटकांसाठी महत्वाचा ठरणार आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. कालही 9 रुग्ण समोर आले. जिल्ह्यात सध्या 16 रुग्ण सक्रिय आहेत. आतापर्यंत 41,795 जणांना कोरोना होऊन गेलाय. आतापर्यंत 739 जणांचा जिल्ह्यात कोरोनानं मृत्यू झाला. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या अनेक रुग्णांना कोणतीही लक्षणं दिसत नाही, त्यामुळे अशा रुग्णांना क्वारंटाईन ठेवताना नेमक्या कोणत्या नियमांचं पालन करावं लागेल याच्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. ज्या रुग्णांना कोणत्याही प्रकारचा श्वसनाचा त्रास नसेल, ताप नसेल, ऑक्सिजन पातळी नॉर्मल असेल, तर अशा व्यक्तींना होम क्वारंटाईन होता येईल.
निर्बंध शिथिल होताच रेल्वे अपघातात वाढ झाली आहे. वर्षभरामध्ये रूळ ओलांडताना 1114 जणांचा मृत्यू झाला तर गाड्यांमधून पडून 277 जण दगावले. 2020च्या तुलनेत जवळपास 300 अपघात वाढले. ज्यांनी लस घेतली नाही त्यांना रेशनही मिळणार नाही असा सूचक इशारा अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यातल्या जनतेला दिलाय. नाशिकमधल्या शाळा सोमवारपासून बंद राहणार असल्याची तसंच नाशिकमध्ये नो व्हॅक्सिन नो एंट्री नियम लागू होणार असल्याची माहितीही भुजबळ यांनी दिली. कोरोना आढावा बैठकीनंतर ते बोलत होते. राज्यात पुन्हा एकदा गारपिटीचा इशारा दिलाय. 10 जानेवारीपर्यंत काही भागात ढगांचा गडगडाट, विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. 9 जानेवारीला विदर्भात काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे असा इशारा हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळेकर यांनी दिलाय. नाशिकमधल्या देवळा परिसरात अवकाळी पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसानं शेतकऱ्यांची चिंता वाढवली. काढणीला आलेल्या लाल कांद्याचं मोठं नुकसान झालंय. देवळ्याच्या मेशीमध्ये जोरदार पाऊस झाला. सुमारे तासभर सुरू असलेल्या पावसानं अनेक शेतांसह सखल भागांमध्ये पाणी साचलंय. पुण्यात आज मोठ्या प्रमाणावर धुकं पडलंय. त्यामुळे सकाळी उशिरापर्यंत तरी सूर्यदर्शन झालेलं नाही. रस्ते, इमारती, बागा धुक्यात झाकोळल्या आहेत. धुक्यामुळे वातावरणातली दृश्यमानताही कमी झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये थंडीचा कडाका पुन्हा वाढलाय. शहरात दाट धुकं पसरलंय. या धुक्यामुळे रस्ते वाहतूकही मंदावली आहे. दाट धुक्यामुळे मध्य रेल्वेची सेवा उशिरानं सुरू आहे. कर्जतून मुंबईकडे जाणाऱ्या लोकल 15 ते 20 मिनिटं उशिरानं धावतात. धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्यानं लोकल सेवेवर परिणाम झालाय. लोकल लेट झाल्यानं रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांची गर्दी झाली आहे. अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यातल्या पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात धुकं पडलं. याचा परिणाम वाहतुकीवर झालाय. वाहनं संथ गतीनं पुढे सरकत आहेत. 5 फूट अंतरावरील काहीच दिसत नसल्यानं वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. खासगी आणि व्यावसायिक वापराच्या नव्या वाहनांचं रजिस्ट्रेशन आणि जुन्या वाहनांचं रिरजिस्ट्रेशन याची फी वाढवण्यात आली आहे. मात्र या दरवाढीला वाहतूकदारांनी विरोध केलाय. वाढीव फीमुळे सर्वसामान्यांना फटका बसेल अशी शक्यता व्यक्त केली. 1 एप्रिलपासून RTO फीमध्ये वाढ प्रस्तावित केली आहे. 5वी आणि 8वीची शिष्यवृत्ती परीक्षा ऑगस्टमध्ये झाली. त्यानंतर 24 नोव्हेंबरला अंतरिम निकाल जाहीर झाला. मात्र काही दिवसांपूर्वी परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर डेटा लीक झाल्याचं उघड झालंय. त्यामुळे अंतरिम निकाल जाहीर होऊनही अंतिम निकाल लागलेला नाही. त्यामुळे विद्यार्थी पालकांकडून निकाल कधी जाहीर होणार याची विचारणा होती आहे. संपावर ठाम असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना सलग दुसऱ्यांदा वेतन मिळणार नाही. आज कर्मचाऱ्यांच्या खात्यावर नवं वेतन जमा होईल. रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांनाच वेतन मिळणार आहे. 88,347 पैकी 63,707 कर्मचाऱ्यांना वेतनाला मुकावं लागेल. सध्या 24,640 कर्मचारी सेवेत आहेत. चांदवडमधल्या वीज वितरण कंपनीनं तक्रारी सोडवण्यासाठी बैठक बोलवली. यावेळी शेतकरी ग्राहकांनी तक्रारींचा पाढाच वाचला. तक्रारींची शहानिशा करून अरेरावी करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाईचं आश्वासन यावेळी दिलं. त्यामुळे शेतकऱ्यांनीही समाधान व्यक्त केलंय. गोंदियातील बिरसी विमानतळाला अखेर मुहूर्त मिळालाय. जानेवारी अखेरीला या विमानतळावरून विमानसेवा सुरू होऊ शकते. फ्लायबिगचे विभागीय प्रमुख रतन आंभोर यांनी या विमानतळाची पाहणी केली. त्यानंतर विमानतळावरून इंदोर गोंदिया हैदराबाद नंतर रायपूर गोंदिया पुणे गोवा विमानसेवा सुरू करण्याबाबत विचार करण्यात आला. पुणे जिल्ह्यातल्या राजगुरुनगर इथे मुलानेच आपल्या वयोवृद्ध वडिलांची हत्या केली आहे. शंकर बोराडे असं हत्या झालेल्या वडिलांचं नाव. या प्रकरणी आरोपी शेखर बोराडे असं हत्या करणाऱ्या आरोपी मुलाचं नाव आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओढ म्हणजे